सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या शिराळ तालुक्यातील कोकरूड येथील वारणा नदीच्या पुलावरून खासगी बस थेट नदी पात्रात घुसल्याची घटना घडली आहे. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्याशिवाय कोणतेही प्रवासी जखमी झाले नाही. गोवा मुंबई प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी लक्झरीला हा अपघात झाला आहे. शिराळाच्या दिशेने येत असताना चालकाला अंदाज आला नाही, त्यामुळे बस पुलावर वळण घेण्याऐवजी थेट नदी पात्रात खाली गेली, पण चालकाने गाडीवर नियंत्रण मिळवल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहे. गोवा मुंबई ही लक्झरी बस आज सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील तुरकवाडी आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरूडच्या असणाऱ्या पुलावरून ड्रायव्हरला अंदाज न आल्याने लक्झरी बस खाली गेली आहे. यात कोणीही जखमी झालेलं नाही. यातील प्रवाशांना दुसऱ्या वाहनाने पाठवण्यात आले आहे.